जय जगदम्ब, जय राजमाता जी दाऊ, जय शिवराय, जय शंभुराज। एपिसोड 9, स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज। जिजाऊ साहेब बंगरुळा शहाजी महाराज यांना खलिता लिहितात व गोमाजी काका पानसंबळ यांना शंभुराज यांच्या प्रशिक्षणासाठी बोलावून घेतात। लागलीच गोमाजी काका पानसंबळ बंगरुळहून राजगडावरती येतात आणि जिजाऊंना शहाजीराजे साहेबांची सर्व ख्याली खुशाली सांगतात। सर्व काही बंगरुळ येथे व्यवस्थित आहे असे ते सांगतात। तेव्हा शंभूराजे तिथे येतात आणि जिजाऊंना त्यांनी गोमाजी काकाबद्दल माहिती देतात। हेच तेच गोमाजी काका असतात ज्यांना लखुजीराजे यांनी जिजाऊसोबत लग्नानंतर पाठवले असते। तेव्हापासून ते स्वराज्य सेवेत दाखल झालेले असतात। तेव्हा शंभूराजेंना गोमाजी काका म्हणतात, आम्हाला गोफण चालवायचे शिकवा। त्यानंतर शंभूराजेंना गोमाजी काका गोफण चालवताना म्हणतात, राजे गोफण चालवताना लक्ष निश्चित करून गोफण फिरून लक्षाकडे पाहून गोफणीचा एक दोर हातातून सोडवणे म्हणजेच लक्ष चुकत नाही आणि लक्षाकडे एकटक लक्ष देऊन बघणे आणि गोफणीचा सराव करा म्हणजे तुम्हाला ती चालवता येईल। त्यानंतर शंभूराजे गोफण चालवतात मात्र त्यांच्या गोफणीपासून रयत आणि काही जणांना दगड लागतात। तेव्हा रयत जिजाऊंकडे तक्रार घेऊन येते। तेव्हा शंभूराजे चूक कबूल करतात आणि रयतेची माफी मागतात। जिजाऊ म्हणतात, रयतेला राजापासून कुठलाही त्रास होता कामा नाही, रयत सुखी तर राजा सुखी, स्वराज्य अबाधित। अशी जिजाऊ शंभूराजे यांना शिकवण देतात। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जिजाऊ साहेब आणि शंभूराजे यांना मानाचा मुद्रा। जय जगदंब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय